जय मल्हार न्यूज सोलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभेच्या अर्ज छाननी प्रक्रियेत भाजपाकडून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासह केस्ट पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावर हरकत घेण्यात आल्याने नवा ट्विस्ट आला आहे। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी वकिलांना अर्धा तासाची मुदत देऊन नंतर सुनावणीला सुरुवात केल्याने आता हरकतींबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवारांकडून 31 अर्ज दाखल करण्यात आले होते। आज सकाळी जिल्हाधिकारी दालनात अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच भाजपाच्या उमेदवारहीन गावितांनी सुरुवातील काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आणि त्यानंतर काँग्रेसचे डमी अर्ज असलेल्या केस्ट पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जावर हरकती घेतल्या। याबाबत वकिलांना बाजू मांडण्यासाठी अर्धा तासांची मुदत जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली होती। गोवाल पाडवी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात चुकीची आणि खोटी माहिती नमूद करत अर्जात बंधनकारक असलेल्या बाबी देखील भरल्या नाहीत, तसेच अवलंबित या कलमात खोटी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे मुख्य आक्षेप भाजपाकडून घेण्यात आला आहे। गोवाल पाडवी यांच्या अर्जात केस्ट पाडवी आई हेमलता पाडवी आणि बहीण अदिमा पाडवी यांनी अवलंबित दाखवण्यात आले आहे, तसेच केस्ट पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या अर्जात गोवाल यांना अवलंबित दाखवण्यात आले आहे, त्यामुळेच ही माहिती दिशाभूल करणारी आहेत। तसेच गोवाल पाडवी यांनी आपल्या अर्जात वारसप्राप्त मालमत्ता असल्याचे हो म्हटले आहे, मात्र ती मालमत्तेच विवरण दिलेले नाही। सोबतच हेमलता पाडवी आणि आदिमा पाडवी यांच्या सध्याच्या बँकेचे मागील 90 दिवसांचे विवरण देखील देण्यात आलेले नाही, तर केस पाडवी यांचे मालमत्ता मूल्य देखील कमी दाखवण्यात आल्याची हरकत भाजपाकडून घेण्यात आली आहे। यानंतर या अनुषंगाने सुरुवात झाली असून गोवाल पाडवी आणि हिना गावितांचे वकील निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांच्यासमोर युक्तिवाद केला आहे। याबाबत अतमाहित लागचा केस्ट पाडवी देखील स्वत हरकतीच्या ठिकाणी दाखल झाले आहे, तर निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी युक्तिवादानंतर गोवाल पाडवी यांचा नामांकन वैध असल्याचे सांगितले, तर याबाबत आपण पुढील न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांचे जे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होते त्यांनी आणि एक अपक्ष फॉर्म ऍडव्होकेट के सी पाडवी असे तीन जे फॉर्म होते यावर मी आक्षेप घेतला होता। हे तिघही फॉर्ममध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे, खोटी माहिती आहे, मिसलिडिंग माहिती आहे आणि त्यामुळे आपण या तिघही फॉर्मवर मी आक्षेप घेतला होता। यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या फॉर्ममध्ये ते ऍडव्होकेट के सी पाडवी, हेमलता पाडवी आणि आदिमा असे तीन व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहे असं त्यांनी दाखवलंय। आणि ऍडव्होकेट के सी पाडवींच्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी हेमलता पाडवी, गोवाल पाडवी आणि आदिमा हे त्यांच्यावर अवलंबून आहे असं दाखवलंय। आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जामध्ये गोवाल पाडवी, आदिमा पाडवी हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं दाखवले। त्यामुळे तिघही फॉर्म हे एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात। कोण नेमकं कोणावर अवलंबून आहे हेच या तिघा फॉर्म मधून लक्षात येत नाही, पूर्णपणे खोटी माहिती दिलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपली किती मालमत्ता आपली आहे, त्याचं किती व्हॅल्युएशन आहे, करंट व्हॅल्युएशन किती आहे, त्यामध्ये जो व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्याचा किती हिस्सा आहे आणि कुठल्या तारखेचा व्हॅल्युएशन आहे, ही सर्व डिटेल्स नमूद करणं गरजेचं होतं। परंतु काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांची मालमत्तेची डिटेलच दिली नाही। त्यांनी मोघम त्या ठिकाणी कुठेतरी मालमत्ता आहे एवढंच म्हटलेलं आहे आणि त्या या सगळ्या बाबींवरती आम्ही आक्षेप घेतला होता। या सर्व बाबी तिघही फॉर्म्समध्ये या ज्या माहित्या लपवण्यात आल्या आहे, माहिती देण्यात आल्याने आणि 90 दिवसाचं बँकेचे डिटेल्स असतील किंवा इतर सर्व जे फायनान्शियल डिटेल आहे हे मागच्या 90 दिवसाच्या देणे अपेक्षित होतं, त्यांनी 2023 मार्चच्या डिटेल्स दिल्या आहे, त्यामुळे ही सगळी माहिती त्यांनी चुकीची भरली आहे आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अपूर्ण आहे। अपूर्ण असल्यामुळे हा फॉर्म हा अवैध झाला पाहिजे अशी आम्ही आक्षेप घेतला होता। माननीय रिटर्निंग ऑफिसर यांनी जे काही
त्यांचा अधिकार आहे, त्यामध्ये या बाबींवरती ते निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आम्ही आता बाकी लीगल एक्सपर्टशी चर्चा करून पुढे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनला किंवा कोर्टाला आम्ही तिथे जाऊन या तिघही फॉर्म्स बद्दलचं ऑब्जेक्शन हे आम्ही पुढे देखील घेणार. आज छाननीची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि बीजेपी उमेदवारांकडून हरकत जी उपस्थित करण्यात आलेली होती ती ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अर्जावरती जी हरकत आहे ती हरकत त्यांनी अशा पद्धतीची घेतलेली होती की नॉमिनेशन पेपर भरत असताना काही खोटी माहिती त्या नॉमिनेशन पेपरमध्ये भरण्यात आलेली आहे आणि प्रॉपर्टीच्या संदर्भातलं काही वर्णन जे आहे ते लपवण्यात आलेलं आहे किंवा किंबहुना ते खोट्या पद्धतीचं देण्यात आलेलं आहे. परंतु त्यांचे जे सारे आक्षेप होते ते तांत्रिक स्वरूपाचे होते. कायद्यामध्ये ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींची पूर्तता करून ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचा फॉर्म भरण्यात आलेला होता आणि तो कायद्याने वैध असल्यामुळे ज्या हरकती होत्या त्या त्यात कुठलंही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते त्यांनी फेटाळलेले आहेत आणि तशाच स्वरूपाच्या हरकती ऍडव्होकेट के सी पाडवी आणि सौ हेमलता पाडवी यांच्याही अर्जावरती घेण्यात आलेल्या होत्या. परंतु त्याही हरकतीमध्ये कुठलंही तथ्य नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळलेल्या आहेत आणि सर्वच फॉर्म जे आहेत ते वैध ठरवलेले आहेत. एखादा निर्णय एखाद्या व्यक्तीला जर आवडलेला नसेल पटलेला नसेल तर कायद्यातल्या तरतुदी आहेत की त्यावर अपील करता येतं आणि तशाच पद्धतीच्या तरतुदी द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टमध्ये सुद्धा आहेत आणि त्या तरतुदींचा वापर करून त्यांना अपील करता येऊ शकतं. अपील करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तर आज आर्ग्युमेंट झालं कलेक्टर मॅडम समोर रिटर्निंग ऑफिसर समोर आणि हे जे काही आरोप केले असेल एकदम खोटे आहे. खरं तर हे आज ते विषय नव्हता. आज फक्त फॉर्म कसा भरला गेला फॉर्मचे काय डिटेल्स असतात त्याच्याबद्दल चौकशी होती आणि प्रॉपर्टीच्या हेच्या विषय इथे टाकता येत नाही. खरं काय मुद्द्यावर त्यांनी आज कोर्टासमोर आणला विषय मलाही कळला मार्ग नाही. पण जो निर्णय आला आहे सर्वांचा फॉर्म वैध ठरला आहे आणि ह्याचं आम्ही स्वागत केलं. हे जे आक्षेप घेण्यात आला होता मला तर असं वाटतं की त्यांच्यामधलंच कुणीतरी असं सांगत होतं की त्यांचं मुहूर्त चुकवलं म्हणून हे करत होते. खरं तर असं किरकोळ गोष्टीसाठी असं राजकारण करणं एकदमच चुकीचं आहे. आणि संविधान काल आम्ही रॅली काढली होती संविधानचं पुस्तक घेऊन आम्ही रॅली काढली होती आणि संविधान में सर्वांना अधिकार आहे निवडणूक लढायचं. मी ऑब्जेक्शन तयार केले होते आमचे ऑब्जेक्शन तयार होते पण ते आम्ही काल दाखवलं नाही समोर का आम्हाला तसं राजकारण करायचं नव्हतं. पण त्यांचे संस्कार तसे आहे म्हणून ते पर्सनली टार्गेट करतील आता कर पहिलेही करत होते एक महिन्यापर्यंत पुढेही करतील मला खात्री आहे. पण जे मतदार आहे आमच्या सोबत आहे आणि निश्चितपणे आता आम्ही मैदानात उतरणार आहोत अजून जोराने कामाला लागणार आहे आणि संविधानाची लढाई आहे संविधानाला आम्ही घेऊन चालणार. 2014 आणि 2019 ज्या डॉक्टर होत्या त्या अचानक 2024 निवडणुकीमध्ये हिनागावीत कशा झाल्या आणि त्या जर डॉक्टर ही पदवी लावत नसतील तर याचा अर्थ एका आदिवासीची सीट त्यांनी वाया घालवली आणि त्याचा जो अधिकार होता तो वाया घालवला. कारण त्या डॉक्टर लावत नाही कारण त्यांनी त्याच्यासाठी जे इंटर्नशिप करायला पाहिजे असते ती केलेली नाही आणि म्हणून ती पदवी त्यांना लावता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हिना गावितांनी त्यांना पूर्ण अधिकार आहे आम्ही त्याचा रिस्पेक्टही करतो. 2019 ते एकत्र होत्या आजही त्या एकाच घरामध्ये राहतात पण त्यांनी रेशन कार्ड वेगळं केलं त्यांनी पूर्ण घराचा पत्ता वेगळा दाखवला कारण त्यांना त्यांचे असलेले अवैध गोष्टी अवैध संपत्ती लपवायची होती त्यांच्या वडिलांच्या आईच्या बहिणीच्या बरोबर त्यांना दाखवायचं नव्हतं. सुप्रिया गावितांना जो काही 10 कोटीचा निधी मिळाला आहे तेव्हा त्या खासदार होत्या आणि त्यामुळे हे सगळं जनताला लक्षात येतं जनता हे सगळं समजते आणि म्हणून आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा जो आटापिटा आहे तो आम्ही सुद्धा उघड करू शकतो पण आम्ही जनतेच्या दरबारात उभा करू त्यांना निवडणुकीच्या मैदानात येऊच दिलं पाहिजे आणि मैदानात हरवणंही जास्त मजा असते. या पद्धतीनं फक्त काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायचे आणि तिथे हरवणं याला काहीच अर्थ नसतो.
मैदानात येऊ द्या आणि निवडणुकीमध्ये जनता हरवेल आणि आम्ही उत्तर देऊ.